ब्रॉट यू बाय इंडिपेंडेंस, कण कण में स्वाद, कण कण में भारत। गटाच्या स्टेजवर गेलेत, तिथं जाऊन निदर्शने दिली, निवेदन दिले, काय होतं निवेदनात? राष्ट्रवादीच म्हणून नाही, कोणताही पक्ष असू द्या हो, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर जे जे राजकारण करतील का त्यांना हेच, आणि हे तर काही ना ट्रेलर होता, पिक्चर अजून बाकी आहे, कारण येणारी विधानसभा अजून काही अवकाश आहे, हा पिक्चर म्हणजे हा ट्रेलर आहे, कारण त्यांना आम्ही एक संधी दिली की तुम्ही तुमची भूमिका मराठा आरक्षणासंदर्भात स्पष्ट करा, कारण आज झालंय काय माहिती का, अनेक वर्षापासून हे पक्ष काय करतात, मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे, अरे मग विरोध कोणाचा आहे? परंतु मराठा समाजाची जी प्रॉपर मागणी आहे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे, आणि या देश कायद्यानुसार चालतो, आणि कायदा असं सांगतो की कुठल्याही समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर ते ओबीसीतून द्यावं लागतं, इतर मागासवर्ग प्रवर्गातूनच द्यावं लागतं, मागासवर्ग आयोग तेच काम करतं, तीन तीन आयोगांनी मराठा समाजाला मागास ठरवलेला आहे, असं असताना हे SCBC ESBC हे भिकारचोर धंदे आता या सगळ्या पक्षाने थांबवले पाहिजे, ही आमची भूमिका आहे, आणि आज आम्ही तेच निवेदन दिलंय की तुमची ओबीसी मराठा ओबीसी आरक्षणावर काय भूमिका आहे ते सांगा, उघड गोलगोल बोलायचं, मराठा मतं मिळवायची, इथून पुढे मिळणार नाहीत, अजिबात मिळणार नाहीत, इथून पुढे मराठा समाज ठरवेल काय करायचं, जो आम्हाला आरक्षण दिला आम्ही त्याच्यासोबत असेल, आणि जो पक्ष जर कोणत्याच पक्षानं मराठा समाजाला ओबीसीकरणाची भूमिका नाही घेतली तर आम्ही यांना गावागावात जाऊ देणार नाही, हे आम्ही शपथ घेतलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं।